हॅलो फ्रेंड्स, बालसंगोपनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण यस लेटरपासून म्हणजे स या अक्षरापासून सुरू होणारी लहान मुलांची अगदी नवीन नवीन ट्रेंडी आणि लेटेस्ट अशी नावे बघूयात. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आवडीचं नाव नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर पटकन व्हिडिओ स्टार्ट करूयात. शार्विल, शार्विलचा अर्थ होतो श्रीकृष्णाचं एक नाव, शार्विल सुद्धा आहे. पुढचं नाव आहे श्रेयांश. श्रेयांश म्हणजे लकी, नशीबवान व्यक्ती. शिवांश म्हणजे महादेवाचंच पोर्शन, पार्ट, भाग. श्रीयन म्हणजे श्री भगवान विष्णूजीचं एक नाव, श्रीयन सुद्धा आहे. समर्थ म्हणजे हे खूप पॉवरफुल आणि पवित्र असं नाव आहे. पुढचं नाव आहे श्लोक. श्लोकचा अर्थ होतो हे एक हिंदू मंत्र आहे. शौर्य म्हणजे खूपच शूरवीर असा, ब्रेव, पॉवरफुल मुलगा. सोहम म्हणजे एव्हरी सोल हॅज अ प्रेझेन्स ऑफ गॉड इन इट, अंतरात्म्यात देव आहे. शार्विन म्हणजे नेहमी जिंकणारा. स्तव्या म्हणजे भगवान विष्णूजीचं एक नाव, स्तव्या सुद्धा आहे. पुढचं नाव आहे श्रीतिक म्हणजे महादेवाचं एक नाव, श्रीतिक सुद्धा आहे. हे युनिक नाव आहे. सार्थ याचा अर्थ होतो मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. सानव म्हणजे सूर्य, सूर्यासारखा तेजस्वी मुलगा. श्रेयश म्हणजे खूपच चांगला नशीब घेऊन आलेला मुलगा. पुढचं नाव आहे श्रीनिश. श्रीनिशचा अर्थ होतो हु इज एन एबडे ऑफ अर्थ. शनाय म्हणजे शनिदेवतेचं नाव आहे, शनाय. पुढचं नाव आहे सौरिश म्हणजे भगवान विष्णूजीचं एक नाव, सौरिश असं आहे. शिवेश म्हणजे महादेवाचं नाव, शिवेश सुद्धा आहे. सार्थक म्हणजे वेल्डन, खूपच चांगलं. पुढचं नाव आहे स्वरित. स्वरित म्हणजे स्वर्गासारखा. पुढचं नाव आहे श्रीहन म्हणजे श्री विष्णूजीचं एक नाव, श्रीहन आहे. पुढचं नाव आहे सम्यक. सम्यक म्हणजे इनफ, पूर्णपणे. शर्वेश म्हणजे सगळ्यांचा देवता, मास्टर ऑफ ऑल. श्रीजय म्हणजे नेहमी जिंकणारा. पुढचं नाव आहे शिवेन. शिवेन म्हणजे महादेवाचं एक नाव, शिवेन सुद्धा आहे. स्वरांश म्हणजे म्युझिक, मेलोडियस व्हॉइस, त्याला स्वरांश असं म्हणतात. सहर्ष म्हणजे नेहमी खुश राहणारा. सूर्यांश म्हणजे सूर्यदेवताचाच एक पार्ट, सूर्याचा एक पार्ट, भाग. सारांश म्हणजे समरी, रिझल्ट. पुढचं नाव आहे साकेत. साकेतचा अर्थ होतो श्रीकृष्णाचं एक नाव, साकेत सुद्धा आहे. श्रीहित म्हणजे विष्णूजी, भगवान विष्णूजीचं एक नाव, श्रीहित आहे. श्रीदा म्हणजे नेहमी देणारा, गिवर ऑफ ब्युटी. शिवाक्ष म्हणजे रुद्राक्ष, याचा अर्थ होतो शिवाक्ष. स्वयं म्हणजे स्वतः, सेल्फ. पुढचं नाव आहे सात्विक म्हणजे खूपच पॉवर आणि वेल बिईंग. शौनक म्हणजे हे एका ऋषीमुनीजीचं नाव होतं. शाराव म्हणजे प्युअर, इनोसंट, खूपच गोंडस असा मुलगा. स्वच्छ म्हणजे श्री विष्णूजीचं एक नाव, स्वच्छ असं सुद्धा आहे. स्पर्श म्हणजे इमोशन्स, टच. पुढचं नाव आहे स्वराज. स्वराज म्हणजे पूर्ण या धरतीचा राजा. समन्यू म्हणजे जय जयकार होणारा असा मुलगा. सम्राट म्हणजे पूर्ण विश्वचा राजा, अ रूलर. स्पंदन म्हणजे हृदयाचे ठोके, साऊंड ऑफ हार्टबीट. शंभू म्हणजे महादेवाचं एक नाव, शंभू सुद्धा आहे. पुढचं नाव आहे समय म्हणजे वेळ, हे सुद्धा सिंपल आणि सुंदर नाव आहे. शिवेंद्र, महादेवाला शिवेंद्र सुद्धा म्हणतात. पुढचं नाव आहे शुभ्रांशु म्हणजे एक पाण्याचा थेंब. शिशिर म्हणजे हे एक ऋतू आहे. शान म्हणजे नेहमी खूप सन्मानपूर्वक असलेला व्यक्ती. समेश म्हणजे लॉर्ड ऑफ इक्वॅलिटी, समानतेचा देवता. सुधांशु म्हणजे चंद्र, हे सुद्धा सिंपल सुंदर नाव आहे. शार्दूल म्हणजे मॅन, ब्रेव ॲज अ लॉयन, सिंहासारखा तेजस्वी असा बलाढ्य व्यक्ती.
तुम्हाला ही सगळी नवीन यस लेटर पासून स या अक्षरापासून सुरू होणारी मुलांची नावे कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। आणि तुम्हाला अजून काही लहान मुलाची महत्त्वाची व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्कीच चेक करा, तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला हिट करा। चला तर मग मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओने, तोपर्यंत बाय बाय।